बिल्कुल मैन ऑफ द सीरीज की बहुत ही खूबसूरत कलर ग्रीन गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है गेंदबाज रोशन रोशन पाटिल को सामना करेंगे बैट्समैन साया मात्रे और नॉन स्ट्राइक पर है विशाल शर्मा समय तीस मिनट का स्टॉप पॉच शुरू पहली गेंद अत्र कुछाल गुडलेन पे पढ़ने के बाद बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास बहुत ही खूबसूरत गेंद रोशन पाटिल की पिंपल नेर बनाम काटई मुकाबला चलता हुआ फिर से कट करना चाहते थे फिर से बीट हुए साया मात्रे के पीछे साए की तरह पहली ओर में पड़ गए गे गेंदबाज रोशन पाटिल दोनों तरफ के अब समर्थक आ चुके हैं फिर से अच्छी गेंद ढूंढते रह जाऊंगे लगातार गेंदे काटा बदल रही है तीन डॉट गेंदे कर चुके हैं रोशन पाटिल दोनों तरफ से आवाजें आती हुई डी और पिंपल नहर वाले और बाई और कटई वाले फिर से अच्छी गेंद चौथी डॉट गेंद अपील हो रही वहां पर क्या बोलिंग हो रही है चार डॉट गेंदे कर चुके हैं रोशन पाटिल लेफ्ट आर्म ओवर स्टम जाते हुए फिर से डॉट गेंद ऐसा लग रहा है कि साया मात्रे के पीछे रोशन पाटिल का साया पड़ा हुआ है गेंदबाजी का व्हाट अ बॉलिंग जैसे जैसे डॉट गेंदे हो रही है वैसे वैसे पिंपल के जो सपोर्टर्स हैं उनकी आवाजें ज्यादा होती भी रोशन पहला मेडन ओवर नहीं हुआ वाइट घोषित किया अंपायर जेपी ने एक रन बिना किसी विकेट के यस इज आउट विकेट मेडन वाइट गेंद की है रनआउट हो गए वहाँ पर बैट्समैन एक रन एक विकेट क्या बॉलिंग हो रही है रोशन पाटिल की तरफ से नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए राकेश पाटिल राकेश पाटिल इज द न्यू मैन इन जरी मरी एक रन एक विकेट देर रात ही मुकाबला चलता हुआ केंद्रीय मंत्री चषक बीस तेईस में एक रन एक विकेट गेंदबाजी के लिए रोशन पाटिल इस ओवर में आखिरी गेंद राकेश पाटिल को सु जीट की कोशिश फिर डॉट गेंद वॉट ओवर फिनिश बाय रोशन पाटिल एक ओवर एक रन और एक विकेट बहुत ही कांटे की टक्कर रही थी पिछले मैच में गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से अब लगा दिया गया है गेंदबाज हर्ष को हर्ष गायकॉट बढ़िया गेन कान के पास से कहती हुई गुड मॉर्निंग पिछले मैच में ट्रिक किया था हर्ष ने अब तक केंद्रीय मंत्री चषक में दो हैट्रिक हो चुके हर्ष गायकॉट बॉलिंग बहुत ही कमाल की हो रही है फिर अच्छी गेंद लगातार आरे बल्ले से खेल रहे हैं विशाल शर्मा एक रन एक विकेट आठ गेंदों पर जरी मरी का खामोश क्रिकेट वो भी वाइट से रन आया इन्हें बल्ले से कोई रन नहीं आया है इस मरतबा गेंद को खेल दिया है और गेंद चली गई है छह रन इस ठंडे मौसम में दो सिक्सर लगा चुके कुल स्कोर है तेरह रन एक विकेट गति परिवर्तन स्वीप करना चाहते थे डॉट गेंद तेरह रन एक विकेट पटकी भी गेंद हुक करने की कोशिश वाइट चौदह पे पहुंचा स्कोर जरी मरी काटई का चौदह रन एक विकेट कमाने के बाद ब्लाइंड स्विंग चाहते थे ना, वहीं पे उजली कोई रन नहीं ओवर की समाप्ति रन बने चौदह विकेट गिराए एक पिंपल नॅर आपके ग्यारा मिनट हो चुके हैं. इवन पवन पहले ओवर में एक रन आया था लेकिन दूसरे ओवर में तेरह रन आए हालांकि पिछले मैच में हैट्रिक किया था हर्ष ने गेंदबाजी के लिए ओ अजीब वो गरीब शॉट आज रोशन पाटिल ने कमाल की बॉलिंग की है देखिए पल्लू शॉट खेलना चाहते थे राकेश पाटिल बहुत ही जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं रोशन पाटिल फिर पैरों पे लगी है लेकिन रन पूरा लेग बाय एक रन से स्कोर पंद्रह रन एक विकेट रोशन ने अभी तक बल्ले से एक भी रन नहीं दिया है। फील्डिंग में थोड़ी तब्दीली की जा रही है क्योंकि स्ट्राइक पे आए हैं विशाल शर्मा दो सिक्सर लगा चुके हैं रोशन शर्मा को खींच के मारा है फुल पावरफुल शर्मा से वाकई में इस तरह की बल्लेबाजी से कोई भी अपोजिशन कैप्टन घबरा जाएगा ये देखिए छोटी गेंद थी बैकफुट पे गए खींच के मारा पुल पावरफुल वंडरफुल रन इस स्लॉग कर दिया है एक और सिक्सर क्वालिटी एंड क्लेवर बैटिंग अब खतरे की घंटी बजती हुई पिंपल ने के लिए क्योंकि स्कोर है सत्ताईस रन और चौबीस रन शर्मा ने आठ गेंदों में बनाए और चार सिक्सर लगाए डील कर रहे हैं बड़े शॉट में मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा शर्मा तू कटे वाले कह रहे होंगे एक और हेलीकॉप्टर उड़ाया है एक और गेंद मैदान के बाहर सिक्सर का हैट्रिक करने वाले पहले बैट्समैन मानो ऐसा लग रहा है कि घर से सेट होके आए तीस पे बल्लेबाजी करें और पांच सिक्सर लगा चुके हैं आखिरी शॉट क्या था जबरदस्त हेलीकॉप्टर तीस रन दीस रन एक विकेट एक गेंद बचिए महंगे साबित होते हुए रोशन पाटिल ट्रम गेंदबाज है शर्मा ना शर्मा रहे ना घबरा रहे बिल्कुल रन बना रहे कदमों का इस्तेमाल लेकिन बल्ले की जड़ में लगी तीन ओवर की समाप्ति रन बने तैतीस विकेट गिराए एक आइए सुनते हैं दुमाल को धन्यवाद सिद्दीक बावे सर ये सुकेश डाके साहबान दाखले जाते आयोजक अपन पे हर्ष गायकवाड आपल्या स्पेल मधील शेवटचं आणि संघा करून चौथो षटक आलेलं आहे डॉ संख्या तेतीस विशाल शर्मा याचे बॅट मधून विशाल फटके आपल्याला पाच फटके पाहायला मिळालेत यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल सोडला आहे अगदी सहज सोपा झेल इन ते तिथे ड्रॉप केला जातोय ధావసంఖ్యా చౌతి హర్ష ఐకీ డాయి కల్తానా మేడూ లా चाबुक शॉट चिनू निघून जातोय स्वर्गे मोरेश्वर पाटील स्टँडच्या सीमापार षटकार काटे संघाचे समर्थक का मात्र एन्जॉय करताना आपण पाहतोय स्टँड मध्ये शर्मा ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय यायला माता क्लीन बोल्ड दांडी गुल्ला आणि शर्मा याचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज हर्ष गायकवाड नवीन बॅटर गणेश पाटला आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय विशाल शर्मा यांनी बाद होण्यापूर्वी छत्तीस धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आमचं संरक्षण कक्ष हे दाखवलं गेलं होतं त्यानंतर हे व्ही आय पी टाईज आपण पाहू शकता हर्ष गायकवाड दूरवरच्या लोकांकडून बोलताना यायलू मात्र स्वतःच्या फॉल्सर मध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते आहे <laughs> यावेळी फ्लिक किल्ले स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे चांगले क्षेत्रक्षण आणि क्विक थ्रो फक्त एकच धाव सिंगल धावीवर समाधान मानावं लागतं फलंदाजांना धाव संख्या सिंगलने वाढते धाव पलकावर बेचाळीस धावा चौथं षटक मार्गस्थ आहे आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपण मध्ये झरेमरी काटे विपक्ष यशवर्धन एलेवन पिंपल या दोन संघामध्ये नाणेफेक खाल्ल्यानंतर प्रथम फुलंदी कथाना का झरीमरी काटे संघ आपल्याला पाहायला मिळतोय यायली मात्र मेटू का रिझल्टामध्ये चेंडू टोलला गेला होता एका रिस्की रन्स तिथे पूर्ण करतात फलंदाज खरं तर जोखीम फतकडली होती धोका होता तर ही धाव घेण्यासाठी मात्र इथे एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत एकरी धावने चार षटकांची समाप्त झालेली आहे चार षटकांची समाप्तीनंतर जरी मरी काटी संघाची धाव संख्या धाव प्लेल त्रेचाळीस धावा फोर्टी थ्री लॉस फॉर द टू विकेट इन ऑफ द फोर्थ ओव्हर अजय गायकवाड यांनाही दाखवलं आहे यशवर्धन एलेवन पिंपलेर संघाला नक्कीच सपोर्ट करण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र त्यांनाही आपण न्यू इक्र पिंपलेर संघामधून इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत त्यांच्यासमोर निलेश पाटील साहेबांना आपण पाहू शकता अजय गायकवाड अजय नाही तो मजा नाही सागर गायकवाड आता मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्क सज्ज होतोय चार षटकांची तर दोन बाद त्रेचाळीस प्रथम फलंदाजी करताना जरी मरी काटे संघ फिल्ममध्ये परिवर्तन केलं जात आहे एक क्षेत्रक्षक मात्र ऑन साईडला मेड्युकेट रिझर्व्ह तैनात केला जातोय सर्कल सर्कलमध्ये त्याला आपण पाहू शकता डिप्स कोल्डिकला क्षेत्रक्षक तैनात आहे डीप मेडिकेट आपण त्याला पाहायला मिळतोय त्यानंतर लॉंगड रिझरमध्ये ऑन साईडला क्षेत्रक्षक आहे सागर काय कॉ यावेळी रिझनामध्ये चेंडू टोलेला आहे या क्षत्रक्षक तिथे आहे चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात धावसंख्या एकेरी धावीने वाढते धाव फवर डबल फोर चौवेचाळीस धावा पाचशो षटक प्रगतीपदावर आपण पाहूया अच्छा रजनीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते ईशवर्धन एलेवन पिंपल विपक्षीय झरेमरी काटई या दोन संघामध्ये यायला मात्र सुरेख फाटका वाडो शॉट बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू इथे मात्र स्कोअर लेक मागे आपल्याला पाहायला मिळतो षटकार धावसंख्या सहाने ने मारते धावपलकडून धावसंख्या सहाने वाढून होते तिथं पन्नास अर्धशतक पूर्ण पूर्त होतंय जरे मरी काटे या संघाचं आता आता मात्र आपण म्हणू शकतो हे मॅजिक फिगर खरं तर पन्नास धावा डेंजर झोनमध्ये धावसंघ्याने प्रवेश केलेला आहे यायला मात्र बिमार नो इथे मात्र आपण पाहतोय या चुकीचा चेंडू हाताला गेलेला आहे आणि चुकीला माफी नाही पंचांचा बिमार नोच अशी होतोय टू प्लस वन अशा तीन धाव धावल्या मध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीटे असणार आहे

यायला मात्र सुरेख फाटका ऑफ ड्राईचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय या ड्रेप मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू फील करून फेके केला कर जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात सिंगल संघाची धावसंख्या बरोबर साठ धाव प्लेकरून पाहायला मिळते जरी मध्ये काटे संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय पिंपल संघाने की जो क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो पहिल्या षटकामध्ये सार्थ ठरवला त्यानंतरच्या दुसऱ्या षटकापासून नक्कीच निर्णय खरं तर विशाल शर्माने चुकीचा ठरवलेला आहे विशाल शर्मा याची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि तिथूनच मात्र सामन्यामध्ये वापसी केलेली आहे जरी काटे संघाच्या फलंदाजाने यावेळी जोरदार अपील पंच पंचसंमत नाहीत लेगबच्या रूपाने एक दाऊ फलंदाज पूर्ण करतात धाव संख्या सिंगलने वाढते एकसष्ट धावा यावेळी फुलटाच चेन्न होता हवा तसा फायदा उचलता आलेला नाही निर्धाव चिन्ह या षटकाची समाप्त होते पाच षटकाची समाप्तीनंतर झरेमरी काटे संघाची धावसंख्या धाव पिलक वर एकसष्ट धावा पाच षटकांच्या समाप्ती नंतर धावसंघ धावपलेकर शेवटचं षटक हार्दिक गायकवाड याच्याकडे संघाने चेंडू सोपवले शेवटच्या चे षटकासाठी मोठ्या लक्ष्याकडे मार्गक्रमण करताना आपण बघतोय या सध्या जरी मरी काटे या संघाला सामना करेल फलंदाज राकेश पाटील जो वैयक्तिक पाचव्या धावसंघवर फलंदाजी करतोय यावेळी मात्र लॉंगलेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल निघून जाईल ना एका टप्प्याने चिनुसे महापार चौकार स्वागत केलेलं हार्दिक याचं हार्दिक स्वागत केलं गेलेलं के आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने केल्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय श्रेक्षक आणि तोपर्यंत एक दहा फलंदाज पूर्ण करतायत लेग बॅजचा इशारा होतोय पंचनचा बायचा इशारा होतोय यावेळी मात्र अकोटा बेस चेंडू आणि चेंडूला फाईन केलेला आहे डी फाईन रिझल्ट मध्ये चेंडू निघून जातोय सीमापार धाव बिलतील चार चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता संघाची सत्तर झिरो मात्र कडक मात्र सरळ शतरक्षणच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन जेवढा चांगला फटका तेवढंच चांगलं शतरक्षण केंद्रीय राज्य मंत्री चषक काही चिडू शिल्लक आहेत फलंदाज सागर पाटील आता मात्र किल्पटीवर येतोय मजबूत स्थितीमध्ये खरं तर चांगल्या कडे अगोगूज करताना आपण पाहतोय जरी मरी काटे संघ यायलो मात्र चेंडू स्कोरले किझनमध्ये ट्रॅव्हल होतोय तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात सिंगलने धावसंख्या वाढते धाव फर सेवन्टी वन एकाहत्तर धावा रजनीमधील ही शेवटची लढत आणि आजच्या दिवसामधील मला वाटतं हायएस्टचा स्कोर इथे उभा केलेला आहे झरीमरी काटे या संघाने सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल झरीमरी काटे या संघाकडून आणि इथून मात्र खूप अवघड ठरणार आहे खर तर यशवर्धन इलेव्हन पिंपलने सांगायला स्कोर ऑफ द विकेट गोळीच्या वेगाने चिन्ह निघून जातो या सीमापार चौकार केंद्रीय राज्यमंत्री इथे मात्र यशवर्धन इलेव्हन पिंपलनेर संघासमोर जरीमरी काटीर संघाने उभं गेलेलं आहे या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंघ्याचा सा विक्रमी या स्पर्धेमधील जरीमरी काटीर संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते पंच्याहत्तर धावा आणि शात्तर धावांचं लक्ष इथे मात्र पिंपलनेर संघासमोर असणार आहे श्री सिद्धिविनायक स्टँडमध्ये जरीमरी काटीर संघाचे पाठरे के आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळाले होते आपल्या संघाचं मनोधैर्य नक्कीच वाढवण्यासाठी ते तिथे उपस्थित आहेत या स्पर्धेमधून नक्कीच एक उलट फेरी आपल्याला पाहायला मिळाला होता oh बेग अपसेट कारण धारावी संघाचं आव्हान या स्पर्धेमधून खाटे संघाने संपुष्ट आणलं होतं आणि तिथून मात्र या संघाचं मनोबल खूपच वाढलेलं आहे आणि त्या मनोधैर्यन वाढल्याने नक्कीच या सिनेमामध्ये चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे हे आपण पाहू शकता सोनू त्यानंतर नक्कीच त्यांचे चेहर स्मित असे पाहायला मिळते त्यानंतर या स्पर्धेचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर म्हटले तर ठरणार नाही दया दादा नाही दाखवलं जात आहे पूर्णपणे मॅनेजमेंट नक्कीच त्यांची नेहमीच पाहायला मिळते अपार मेहनत या स्पर्धेमध्ये नेहमीच दयादात्यांची पाहायला मिळते लक्ष आहे धावांचं आणि लक्षाचं लक्ष्याचा पाठलगासाठी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय यशवर्धन एलेवन पिंपल संघाकडून जितेश आणि त्याच्या त्याच्यासमवेत त्याचं सहकारी फलंदाज दिशू आणि जितेश ही जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू इथे मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालेलं आहे आणि तोपर्यंत तो फलंदाज एकरीत आईने स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन करतोय राकेश पाटील वैयक्तिक पहिल्याने सांगे पहिले शिरक्यांसाठी आलेले आहे राकेश पाटील राजा मोर्दष्टम याले मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा ठेवलेला आहे फलंदाजाने आणि एकेरी धावीने हाही फलंदाज आपला अकाउंट ओपन करतोय तर दोन्ही फलंदाजाने एकेरी धावने आपला अकाउंट ओपन केलेला आहे संघाची धाव संघ धाव आपल्याकडून दोन धावा याला मात्र सुरेख फटका पंच केलेला चेंडूला चिंडू निघून जाईल विकेट कौट फॉर रिझन मधून सीमा पार हा चौकार फ्रंदाज पूर्ण करतात या दोन धाव्याने संघाची धाव संख्या वाढून होते धावकावर आठ धावा शातर लक्ष्याचा पाठलक यशवर्धन एलेवन पिंपल या करतोय पहिले षटक प्रगती पदावर राकेश पाटील हातालतोय झरीमारी काटे या संघाकडून याला मात्र समोर केलेल्या चेंडूला इथे मात्र मिस जोपर्यंत दुसरा शतक घेऊन बॅकअप करतो आहे तोपर्यंत फलंदाज एक धावे ते पूर्ण करतात एखाद्याने संघाची धावसंख्या नवो एक, एक मोठं लक्ष आहे खरं तर आपण पाहतोय पिंपळे संघासमोर तब्बल शहात्तर धावांचं आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ईश्वर त्या नेवन पिंपलीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय राकेश पाटील यायला मात्र रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता इम्फॅट कुठेतरी एस्टँडच्या बाहेर पंच आपल्याला फेटवून लावतात तोपर्यंत दोन अफ धवा दो इथे पूर्ण करतात दोन्ही बॅटर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद अकरा अशी धावसंख्या तो आपल्याकडे पाहायला मिळते मात्र आभेबी दिल्ली बहुत दूर आहे कारण इथून अजूनही पासष्ट धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी यशोवर्धन इलेव्हन पिंपळ सांगायला केंद्रीय राज्यमंत्री चषक वीस तेवीसचा आपण पाहतोय स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिली रचनेमधील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते विशाल शर्मा मागील सामन्यामधील हिरो मॅन ऑफ द मॅच आणि फुलंदाजामध्ये चांगली कामगिरी या सामन्यामध्ये त्याची पाहायला मिळाली आहे छत्तीस धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं ज्यामध्ये षटकऱ्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला होता तोच विशाल शर्मा आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय सामन्यागरी फलंदाज इथे जितेश पाटील वैयक्तिक आठव्या दिवसांवर तो फलंदाजी करतोय ఎవరి మిండు ఫిర్కొని దీ శక్షక దూర చింగ్ లేక రిజల్వ మధు సీమా పార్ చౌక माझा स्वतःच्या फळदेमध्ये सुरेख झेल आणि इथे मात्र समावत होतोय पहिल्या फलंदाजाच खेळ पहिला फलंदाज बाद होतोय पिंपल रे संघाचा यायला मात्र वेगवान चेन्नू मात्र दिशा आहे पंचांचं वाटचं ते आव्हान त्याचा वाडचे रुपाने धाव संख्या इकरी दहावीने पुढे सारखेल धावपलकावर सतरा धावा श्वेत तर या लक्ष्याचा पाठला करताना यशवर्धन इलेवन पिंपलर संघ आपण पाहतोय यायला मात्र अतिशय सुरेख फाटका अगदी इनफिल्ड च्या वरून निघून जाईल లౌంగ రిజర్వ మధ్యన సీమా పార్ వన్ బౌన్ చౌకార్ याला मात्र सुरेख फटका तर म्हणता येणार नाही मात्र गॅप पाहायला मिळते आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार पुलचा फटका घोटाप्याचा चेंडू होता आणि सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय फलंदाजचा केवळ गायकवाड्याच्या बॅट बनून चौकाराने संघाची धाव संख्या वाढून होती धावपल करून पंचवीस धावा ट्वेंटी फाय चांगली धावपेल धावलेली आता मात्र पाहायला मिळते कारण हे षटक विशाल शर्माचं विशाल षटक पाहायला मिळत आहे यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जीवदान आहे फलंदाजाला झेल तिथे सोडला गेलेला आहे तर दोन षटकाची समाप्ती झाली आहे दोन षटकाची समाप्तीनंतर यशवर्धन इलेव्हन पिंपणे संघाची धाऊसंख्या धावले गोर सव्वीस धावा तेराच्या सदस्यांनी प्रतिषकामध्ये यशवर्धन इलेवून पिंपळ संघाने धावा झलकले आहेत शास्त्र लक्षाचा पाठला करताना नेट टू नेट फाईट आपण बघोय नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला कारण जी धावसंख्या हवी होती खरं तर या षटकामध्ये ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चोवीस चेंडू आणि पन्नास धावून जवश्यकता हे जी टी सीचं इक्वेशन आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते चोवीस चेंडूचा खेळ शेष आहे आणि चोवीस चेंडूमध्ये अर्धशतकाची आवश्यकता आहे हर्षवर्धन एलेवनना पिंपल या संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी गोलंदाज गुळुंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय गणेश पाटील गणेश पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवर सामना केलेला फलंदाज केवल गायकवर ज्याच्या बॅटमध्ये दोन चौकार पाहायला मिळालेत या टू शॉट अतिशय सुरेख फटका मात्र शत्रक्षितीचा सज्ज आहे फटका चांगला होता मात्र चांगली शत्रक्षिणी पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन फलंदाजबाद झेलबाच्या रूपाने

आपण पाहतोय या फलंदाज हर्ष गायकवाड याच्या बॅटमधून चौकने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि चौकन संघाची धाव संख्या तीस दहावा शहात्तर लक्षाचा पाठलाग यशवर्धन इलेव्हन पिंपलेर संघाकडून केला जातो आहे संघाकडे क्षमता आहे नक्कीच हे टार्गेट चेस करण्याचं कारण हा नामांकित संघ आहे ज्या संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे अगदी पहिल्याच सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पा पाहायला मिळालं होतं याय खोला टप्याचे चेंडू अगदी खोदून काढले चेंडूला इथे मात्र मिस फील्ड बॅकअप चांगलं पाहायला मिळत तोपर्यंत एकच धाव फलंदाज पूर्ण करतात धाव संख्या सिंगल दोन धावे पूर्ण होऊ शकले असत्या मात्र पहिली धाव वेगात पूर्ण करायला हवी होती धाव संख्या एकतीस थर्टी वन तिसरं षटक मार्गस्थ गणेश पाटीलला तिसरं शेट बदलतोय जरी मध्ये काटे या संघाकडून यायला मात्र चेंडूला टोल ते वे मध्ये खराब शेरक्षण पाहायला मिळतंय मात्र चांगलं बॅकअप तोपर्यंत दो फुलंदाज दोन धावे इथे पूर्ण करतात आणि दोन धावीनं संघाची धाव संख्या डबल त्रि तेतीस धावा तेतीस धाव धावपल्याकडे झाले गेलेल्या आहेत शात्तर लक्ष्याचा पाटला करताना यशवर्धन इलेवन पिंपलन संघ तिसऱ्या षटकाचा खेल सुरू आहे वीज चेंडू आणि वीज चेंडूमध्ये त्रेचाळीस धावांची जाऊ शकता आहे यावेळी ऑन ऑन्रायचा फाटका एक धाव पूर्ण दुसऱ्या लोकांनीचा प्रयत्न केला जाईल ना आणि दुसरी धाव ते पूर्ण करतात फलंदाज चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतं आहे या दुहेरी धावीने धाव बदल होतो आहे धाव फलक पोचतोय पस्तीसवर थर्टी फाय एकोणीस चेंडू आणि एकोणीस मध्ये अजूनही एक्केचाळीस धावांची आवश्यकता आहे यशवर्धन एलेवन पिंपळाला संघाला सामना जिंकण्यासाठी एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना आपण पाहतोय यायला मात्र मेस्टाईम फाटका सेफ लँडिंग होईल कुठल्याही प्रकारचा धोका नाही टप्प्यावर चेंडू जोपर्यंत जो अडवलं जाईल तोपर्यंत तो दोन धाव फलंदाज पूर्ण करतात या दोन धावेने धाव फार धावा पाहायला मिळत आहेत त्या सदोतीस धावा तीन षटकांच्या सा अंत्य ही धावसंख्या आपण पाहतोय तीन षटकांचा खेल शेष आहे अठरा चेनू आणि अठरा चेनूमध्ये अजूनही एकोणचाळीस धावांची आवश्यकता अठरा चेनूमध्ये एकोणचाळीस धावांची आवश्यकता हा ग्राफ नक्कीच चार आपण पाहू शकता अठरा चेंडू आणि एकोणचाळीस धावांची अजूनही आवश्यकता आहे हा हो सामना जिंकण्यासाठी यशवर्धन एलेव्हन पिंपलेर संघाला अज्जू गायकवाड नक्कीच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत यशवर्धन इलेव्हन पिंपलर संघ आपण हे नॅक्चरमध्ये पाहतोय आणि अज्जू गायकवाड नेकडं पिंपलेर संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आपल्या होम ग्राउंडवर काय फलंदाजी केली होती अज्जू गायकवाड याने यावेळी ऑन साईडला चेंडू टोलेला आहे या शदरक्षित आहे प्रोटेक्शन पाहायला मिळते तो पण ते एक धाव फलंदाज पूर्ण करतात धाव संख्या सिंगल वाढते धाव प्लकर अडतीस धावा थर्टी एट सतरा चेंडू आणि सतरा चेन्नू मध्ये बरोबर अडतीसच धावांची आवश्यकता अडतीस धाव धाव प्लकर झलकले गेलेले आहेत निम्मा पल्ला गाठलेला आणि निम्म्या धावांची आवश्यकता आहे यावेळी हॉर्न साईडला चेंडू टोलेला आहे मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहे तोपर्यंत फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फुला सिंगलपेक्षा अधिक नाही धावसंख्या सिंगल वाढते एकोणचाळीस धाव थर्टी नाईन सोळा चेंडू सदुतीस धावांचा सोळा सदुतीस समीकरण यशवर्धन इलेव्हन पिपल संघासमोर पाहायला मिळत आहे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे मात्र इथे पाहतोय आपण स्लॉफी वर्क आणि चिनू निघून जातोय सीमा पार चौकार धाव धावसंख्या चारने वाढून होते ते धावपेकर त्रेचाळीस धावा पंधरा चेंडू आणि पंधरा चेंडू मध्ये तेतीस धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही हे जुनू दाखवून देताना बॅटर इथे मात्र टाइम फाटका इथे मात्र चुकीचं शॉर्ट सिलेक्शन आणि इथे फसतोय फटका फसलेला नाही फलंदाजबाद झेलबाचे रोपाने नवीन नवीन फलंदाज नयन गायकवाड आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय पाचवा क्रमांक खेळण्यासाठी आलेले इक्वेशन आपण पाहू शकता चौदा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चौदा चेंडूमध्ये डबल थ्री तेहतीस धावूनची अजूनही आवश्यकता आहे धाव फ्लेकर दहावा त्रेचाळीस आपण पाहतोय नयन गायकवाडकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे क्षमतेवर कुठले प्रश्न चिन्ह नाही मात्र ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल यावेळी खोला टपायचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे चेंडूला शतरक्ष खराब आपल्याला पाहायला मिळत आहे आणि न फलंदाज जा तिथे दोन धाव पूर्ण करत आहेत या दोन धावने संघाची धाव संख्या वाढून होते ते धावपले कवर पंचेस धावा फोर्टी फाय तेरा चेंडू आणि तेरा चेंडूमध्ये एकतीस धावांची आवश्यकता आहे आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपण बघोय पिंपळनेर विपक्ष काटे या दोन संघामध्ये गोलंदाज विशाल शर्मा आपण बघतोय आपल्या स्पेल मधील शेवटची षटकातल तोय या लोन साईडला चेंडू टोलेला शतरक्षक प्रयत्न करेल मात्र गॅप मधून चिंडू निघून जाईल ना सीमा बार धाव चौकार बारा गेंदो में सत्तावीस रन के जरूरत आहे गणेश पाटील व्यापीठायचे इन करून ओळण्याच्या तयारीमध्ये सामना कर जितेश पाटील गणेश पाटील टू जितेश पाटील यावेळी माता मिस वेगवान चेंडू अगदी वेगवान सॉर होताना आपण बघूय गोलंदाज गणेश पाटील चांगले चेंडू ची आपल्याला बाला मिळते रिप्ले आपण पाहू शकता द औरद मात्र ऑफ औषध चेंडू हाताल होता हा स्विंग अँड मिस धाव संख्या स्थिर आहे धाव एकूण एकोणपन्नास धावा अकरा चेंडू सत्तावीस धावून आहे यावेळेला मात्र चेंडूला बिरकवून देण्याचा प्रयत्न मिष्ट फाटका चिडोवीमध्ये क्षेत्रक्ष चेंडू खाली फलंदाज फलंदाजबाद आणखीन एक विकेटचं पतन दहा चेंडू आणि दहा चेंडू मध्ये सत्तावीस धावांची आवश्यकता एकदा आहे चार फलंदाज होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत नवीन फलंदाज खेलपटीवर आलेले मचिंद्र पाटील मचिंद्र उर्फ मॅक यावे मिस अशा भूत नजरेने खरं तर पंचांकडे पाहिलं होतं फलंदाजाने पण चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते नऊ चेंडू आणि नऊ चेंडू मध्ये सत्तावीस धावांची आवश्यकता आहे गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर व्यापऱ्या डाईझेन करून वालताना सामन्याकर फलंदाज पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील याला मध्ये इन साड आउट सुरेख फाटका मात्र प्रोटेक्शन आहे क्षेत्रक्षे का डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दोन धावीने पिंपलने संघाची धावसंख्या वाढते एक्कावन्न फिफ्टी वन आठ चेंडू आठ चेनूमध्ये सिल्वर जुबले पंचवीस धावांची आवश्यकता आहे क्वार्टर सेंचुरी पूर्ण करावी लागेल ना पंचवीस धावांची आवश्यकता आपण पाहतोय यशवर्धन एलेवन पिंपल संघाला सामना आम्हाला जिंकण्यासाठी यायला मात्र खोलवा डब्याचा चेंडू होता ते अगदी वाईट यॉर्कर चेंडू आता गेला होता स्कड ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त एक धावा ऑफरंदाज पूर्ण करतात एका धावपेक्षा अधिक नाही धावसंख्या सिंगलने पुढते करून बावन्न धावा सात चेंडू सात चेंडूमध्ये चोवीस धावांची होऊ शकता प्रत्येक चेंडू नंतर मात्र समीकरण बदललं जात आहे आपण सामना पाहतोय जरी बरी काटई विपक्ष यशवर्धन इलेव्हन पिंपन या दोन संघामध्ये आजच्या रजनीमधील सेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते देखते आज की रात किस टीम की बने की बात यावेळी मात्र सुरेख चेंडू सुरेख चेंडू पडल्यानंतर राईस जोत् निघून जातोय इष्टरक्षकेधाव चुनून या षटकाची समाप्त झाले पाच षटकाची समाप्त झाले धाव संख्या बावन्न सहा चुनूचा खेलशेष आणि सहा चीनू मध्ये चोवीस धावांची आवश्यकता अर्धा डजन चेंडू आणि दोन डझन धावांची आवश्यकता सहा चेंडू आणि चोवीस धावून जेवू शकताय सहा चेंडू मध्ये चोवीस धावून जेवू शकत आहे हा सामना जिंकण्यासाठी ईश्वर्धने लेवना पिंपल देण्यास सांगायला आपण पाहतात केंद्रीय राज्यमंत्री चषक वीस तेवीस आहे दिमागदार आयोजन आज स्पर्धेची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली रजनी मध्ये शेवटची लढत काटे विपक्ष पिंपलर या दोन संघामध्ये सध्या रंगत आहे सहा चेंडू चा खेल सहा चेंडू मध्ये चोवीस धावून चौषकदा चो दिनेश घाटा याच्याकडे शेवटचा शेसाठी संकटकाने चेंडू सोपवलेला आहे सहा चेंडू आणि चोवीस धावांची चौषकदा चो मोठे फटकेच नक्कीच खेळावे लागतील डू सिच्युएशन आता मात्र एशोर इलेव्हन पिंपळ संघासमोर येऊन ठेपलेले इथून मोठ्या फटक्यामध्ये डील करावी लागेल कारण चोवीस जाऊनची आवश्यकता आहे सहा चनचा केले शेष आहे सहा चेन्नो आणि चोवीस धावून यायला माता सुरेख फाटका वाढव शॉट जेवढी जास्त उंच आणि तेवढंच जास्त अंतर चिन्न होतंय सीमाशिवाय छू मांतार धावसंख्या सहाने वाढते धावपिलकावर मोसंडी मारत संख्या धावसंख्या सहाने वाढून होते धावपिलकावर अठ्ठावन्न धावा फिफ्टी एट पाच चेंडू आणि अठ्ठा धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही अभिबी पिच्चर बाकी मेरे दोस्त या षटकरे नक्कीच अजू गायकोर याचे चेहरे मी असे पाहायला मिळते कारण सामना अजूनही संपलेला नाही पिंपळीचं क्रिकेट नक्कीच चांगले क्रिकेट यंदाच्या जंगामध्ये पाहायला मिळतंय ज्या क्रिकेटसाठी नक्कीच पेंपलर संघाला पूर्वीच्या कालामध्ये ओळखलं जायचं ते क्रिकेट या संघाकडूनही केलं जात आहे नक्कीच आर्य फार इरादा स्पष्ट केलेला मचिंद्र पाटील याने पाच चेंडू अठरा धाऊंची आवश्यकता आहे पंचवीस तारखेला नक्कीच न्यूग्रॉ पिंपल संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत नक्कीच भर उन्हात अगदी रन रन त्या उन्हात नक्कीच अजू गायकवाडचा संघ आपल्याला या ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पाच चेंडू अठरा धावांची आवश्यकता आहे गोलंदाज दडफणाखाली येतोय दडफण आपल्याला पाहायला मिळतंय कारण ही षटक नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय आणि फ्रेशरमध्ये प्रेशर कुकरची सिटी वाजते पाच चेंडू अठरा धावून जाऊ शकता सामना अजूनही संपलेला नाही पहिले चिनुररा दाखवून दिलेला आहे मॅक याने मॅक याने मागील चिनुर्रा फटकाही झाक केला होता यावेळी मात्र इन्साट आउट इथे मात्र फटका फसलेला आहे रनिंग झेल ला आणि समाप्ति फलंदाज जा मचिंद्र याचा खेळ शकता एक अशीची किरण मचिंद्र पाटील रूपाने पाहायला मिळत होते मात्र ती अशीची मावळताना आता मग चार चेंडू शिल्लक आहेत आणि चार चिन्ह अठरा धावची आवश्यकता आहे सागर काय येतोय सागर रनो के सागर बने आणि अठरा चिन्ह ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी यशवर्धन एलोन पिंपळे संघाचं कौतुक करावलं कारण एक मोठं लक्ष्य धावांचं असताना ही चांगली फुलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सागर गायकवाड आणि नयन गायकवाड ही जोडी मैदानामध्ये यायला माझा सुरेख फाटका चिनू निघून जाईल लॉंग लेक्चरवरून सीमापार षटकार सागर बनते हुए सागर बॅट बन षटकार मोके बे चक्का खरंतर मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो मोठा फटका सागरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आता मात्र तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये बारा धावून घेऊ शकत आहे सामना रंगदर स्थितीमध्ये पाहायला मिळतोय या षटकार नक्कीच काने मी ट्विस्ट और मॅच बनते सुपरहिट तीन चेंडू तीन शिरूमध्ये बारा धावून शिव शकत आहे कुछ भी होऊ शकत आहे काहीही घडू आहे अजूनही सामना संपलेला नाही पिक्चर बाकी मेरे दोस्त हे ज पुन्हा एकदा दाखवून देताना हा हे फलंदाज मचिंद्र पाटील याच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर सागर गायकवाड याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये बारा यावेळी मात्र फुलटाच चेंडू होता हवा तसा फायदा मात्र पंचांचा इथे नो बॉलचा इशारा होतोय बिमार नो नक्कीच फिल्डिंग साईडने मात्र इथे रिव्यूची मागणी केली आहे पंजांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे शतक्षण करणाऱ्या संघाने तर पंचांचा निर्णय कायम असणार हा नो चेंडू आहे आणि पुढील चेंडू उघडा डोले पहा नेट कारण पुढचा चेंडू असणार फ्रीट आणि फ्रीट वर बेगीट पाहायला मिळेल का आता माझं समीकरण बदलत आहे तीन चेंडू आणि दस कदम दाखवा लागेल या चेंडूने नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेले तीन चेंडू आणि दहा दाहून चवश्यकता दा। तीन चेंडू दहा धावांची आवश्यकता आहे इथे मात्र नक्कीच अशा नाव पल्लवीत असणार त्या विजयाच्या यशवर्धन एलिव्हन पिंपल नहीं नहीं या संघाच्या नाही याच्याकडे संध्या पव्या फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का इसे लगाड आला तो मॅच झिंगाड आला यावेळी मात्र समोर खेळला स्ट्रेट इट आणि हे आपण पाहतोय అతీసి సరేక్ ఫడ్కా చిను వన్ బౌన్స్ నా నిగుం జతేసి మాబార్ సౌకర్ आमना सा सामना टाय झालाय स सुपर ओव्हर कारण सुपर स्पर्धा आपण पाहतोय एवन जोडी आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक वीस तेवीस दोन आणि सात अहून चषक आहे भरपूर वेलही घेतला जातोय कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे सामना जर बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल దోన్ సౌండ్ చేయమేట్లు మన మెండ్ గోల్డన్ షట్ల కా एक चिनॉनी गोल्डन षटकारची आवश्यकता एक चिनॉनी सहा धावांची आवश्यकता हे इक्वेशन आपण पाहू शकता इंदाजंगामाचा विचार केला तर जिशे मध्ये पहिला गोल्डन षटकार अर्ध इंडिओस कारभार संघाचा सा फलंदाज सागर कारभार याने सभापती चषकामध्ये सोला सोनाली ग्राउंड ठोकला होता नक्षत्र इंडोबाच्या चौदरपाडा संघाविरुद्ध तर इंदा जंगामध्ये मधील पहिला गोल्डन षटकर पप्या खिक नावे आहे ज्यांनी कालेर मैदानावर जॉलिक कामतकर संघाविरुद्ध कारनामा केला होता पहिला गोल्डन षटकर पाहायला मिळेल का इसे लगाड आला तो मॅच झिंगाला एक चिंडू गोल्डन जे होऊ शकता इथे मात्र निर्धाव चेंडू गोल्डन डिलेवरी आणि सामना जिंकलेल्या झरीमरी काटे या संघाने कृपया विकेट नक्कीच ज्या इष्ट आहेत त्या इष्ट्यांना कोणी स्पर्श करायचा नाही सेकंड करूनच से नक्कीच मैदानामधून आपण बाहेर निघायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सेकंड करूनच मैदानाचा निरोप घ्यायचा आहे तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत अभिनंदन झरीमरी काटेई मात्र पिंपलचं कौतुक करावे लागेल ज्याप्रमाणे नक्कीच हा सामना पाहायला मिळालाय तर uh, मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सा, सामन्यामध्ये आपण पाहतो या टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि इथे मात्र